युवकता मित्रों, एम छोटी सी वाटाणेवळी कैरी आहे छोटी सी। या वर्षातला पहिला आंबा म्हणू शकता तुम्ही, बघतोय आपण। आणि ह्या बागेचे हे काय वैशिष्ट्य? हा, सूर्य उगवते आणि मावळते दोन्ही किरण आहेत ना या बागेवर पडतात, त्याच्यामुळे फायदा काय होतो? आंबा लवकर होण्याचे जास्त होण्याचे चान्सेस जास्त असतात, पण व्यवस्थित मिळतं म्हणजे बरोबर सूर्याचं होण्यासाठी। सुप्रभात मित्रो, मी साईराज की स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रो, आत्ता आपण आलो आंब्याच्या बागेमध्ये आपल्या काकाच्या। तर आता पोचलो तिथे, बाग आहे तिथे पोचलो आहे, तर आता जाऊया बागेमध्ये। आणि मित्रो, इथे बघताय आपला काका आहे अमित नागवेकर। तर काका, आता आपण आज काय करणार बागेमध्ये? आज आपण आता आंब्याची फवारणी, हा म्हणजे कीटकनाशक, कीटकनाशक ओके। आणि अजून कीटकनाशक फवारणी, आता कसं आता वातावरण पण जरा क्लायमेट चेंज आहे बरोबर, किडी वगैरेचं वातावरण आहे त्याच्यासाठी आता बरोबर। आणि आता 15-16 दिवस झाले आहेत ही फवारणी करून बरोबर, आता परत तो हात द्यावा लागतो ना असा बरोबर। त्याच्यामुळे नाहीतर एकदा लांबणीवर गेलं ना काम बरोबर, तर कीटक पण वाढतात मग बरोबर, त्याच्यामुळे आता फवारणीची वेळ झालेली आहे बरोबर, आता करायची। येस, तर आता आपण बागेमध्ये जातो आहे, गाडी आता आम्ही बाहेर तिथे पार्क केली आहे आणि आता चालतो आहे कातळावरून। चला जाऊया बागेमध्ये, 2 मिनिटांमध्ये बागेमध्ये पोहोचू आता 2 मिनिटात। मग तुम्हाला मी म्हणजे आपल्या आंब्याचे थोडं छोटंसं फळ वगैरे तयार झालं असेल ना या बागेमध्ये? नाही, आताची फ्लोरिंग चालू आहे यामध्ये। ओके मित्रो, आत्ता आपण इथून असं चालत चालत आलो, चल काका, आणि आता आपण एंट्री करतो काका ना बागेत। होय, आपली बाग चालू झाली। येस, इथून आता आंब्याची बाग आपली चालू झालेली आहे, एंट्री बागेत। चलो, ओके, चला। काही काही ठिकाणी हे बारीक कैरा सुटले आहेत, पहिला मोहर आहे ना। हा, चला पुढे। ओके, बघताय मित्रो सगळी बाग, आंब्याची बाग, आंब्याची कलम सगळी। राम रे, येत आहे आम्ही, चल। हे असे काटे काय बा, हे काय असं लावून ठेवले बांबू काका, सांग जरा। म्हणजे माका माहिती आहे, म्हणजे काही लोकांना माहीत नसलं तर म्हणजे खाली येऊन। आता कसं आता नंतर आंब्याचा भार वाढला ना, फांदा एकदम जमिनीत किंवा तुटणार बरोबर, म्हणून ते सपोर्ट साठी बरोबर। म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, हो की नाही? असा या आपला टेम्पो ना साईराज। हा, ही आपली फवारणीची खास टीम आहे। ओके, 14 जण आहेत हे। ओके, 14 जणांमधले 2 जण तिकडे गेलेले आहेत ऑलरेडी आपापल्या। ओके, आणि ही बाकीची 12 मुलं आहेत। ओके, ही आता प्रत्येक जण आहे, आपण आपलं नाम बताने का? काम करताय ना अभी ये फवरिंग के, इसमें तुम लोग क्या वायर खींचने का काम करते है, फवरिंग वाला करते है ना, और तुम लोग अपना नाम बोल के इनको ये वीडियो पे बोलो। चलो, तुम्हारा नाम क्या है? कविराम। कविराम, और क्या काम करता है इस बाग में आप? पाइप ओढ़ते, पाइप खींचने का। आपका? प्रकाश। और आप क्या काम करते हो इस बाग में? फोरिंग। ओके, आपका नाम? आचवारी चौधरी। और क्या काम करते बाग में? फोरिंग का काम। ओके, आपका? जीवन। हाँ बोलो बोलो। जीवन। और क्या काम करते हो? फोरिंग। ओके, और तेरा? बोलो। अरे तेरा नाम क्या है? ओके, क्या काम करता है? ओके, पाइप खींचने। तेरा नाम बोल। जय रो कामगर। और क्या काम करता है? पाइप खींचने का। ओके, सब पाइप खींचते। आपका? एक मगर। ओके, क्या नाम, काम क्या करते हो?
काम करता हूँ फ्लोरिंग का काम। ओके आपका? दीपेश छेत्री। ओके दीपेश, करने का काम करता हूँ। ओके आपका? किरण। काम? गन चलाना। ओके अभी पहला आया बाबा गन चला। ओके आपका नाम? एक्सल मगर। क्या नाम? एक्सल। ओके और क्या हम काम? काम फोरिंग का। फोरिंग का। ओके ये मेरा बच्चा इधर। ओके ये बोल नाम क्या काम करता है? सुरेश मगर। ये गन चलाने का काम करता है। देख ये सब बाकी ये सब बंदे है ना मेरे, कुछ भी काम कर सके, किधर भी फेंको ये कुछ भी काम कर सकता है। काम सब करते हैं। लेकिन अभी जो क्या ये बगीचे में अभी गन सब गन चलाए तो बाकी का काम कौन करेगा करके, कोई पाइप खींचता है कोई गन चलाता है। बराबर कौन सा भी काम कर सकते हैं, ऑलराउंडर है मेरे लड़के ये। बराबर ये सभी काम करता ऑल ओवर कुछ भी काम कर सकता है ये लोग। यस चलो समय टीम है ये मेरा 12-14 जनों का है। और इधर हमारा भाऊजी उधर है, भाऊजू के पति इधर विठल भाऊ। ओके और ये मेरे दो तीन इधर का लोकल ये मेरा लेडीज लोग है। ओके और इधर एक बंदा है मेरा। ओके चलो शुरू करें। अभी ये सब अपने अपने काम पे जाएंगे। यस चलो चलो फॉलो मी चलो। तो काका आता मला सांगते हे काय औषधांची काय मिक्सिंग करतात काय? अरे ही ये ना आंब्यासाठी फवारली जाणारी कीटकनाशक आहे। बरोबर ही कीटकनाशक ही मारावीच लागतात। बरोबर त्याशिवाय काय आपले आंबे येणे काय कठीण आहे। बरोबर आणि आता हे मुली आहेत ना। ओके माझ्या मुली हे औषध तयार करत आहेत। ओके तयार झालेले बॅलरमध्ये टाकून ते घोळून व्यवस्थित हां आता फवारणी चालू करणार। ओके ओके 10 गण चालू आहेत। 10 गण चालू आहे। बरोबर पाण्याचे टाके वेगळे भरलेले आहेत। बागेमध्ये खाली विहीर आहे आपली, विहिरीचं पाणी डायरेक्ट इथून आलेलं आहे। बरोबर त्याच्यामुळे इकडे पाण्याचा तुटवडा तसा नाही, पाण्याचं टेन्शन नाही। मी तर आता काम चालू झालंय बघताय। सुरू आहे सगळं काम। चला आगे चला आगे के बच्चे भी देख। हाँ चल जाए किती आपले गण टोटल 11 ना सॉरी 10 ना आज 10 गण चालू आहेत। त्या आमच्या वहिनी आहेत एक विठ्ठल भाऊंच्या पत्नी काका काका हाँ फोन गया भेज दिया इसने नेपाल गया राजेश को भेज दिया। राजेश बोलता है आने वाला है कल। हाँ वही कब कभी आने वाला है। अभी ये बच्चे भी ऊपर ऊपर चढ़े। ए वायर छुड़ा रे वायर छुड़ा रे वायर मुझे मित्रों पाइप टॉप में जाने दो, बाहर से टुप्पा में जाने दो, वो प्रेशर खोलो ऊपर जाने दो, खाली हवा से हवा मत लगने दो, टुप्पा तक जाने दो पानी, कुछ भी करो। वो फूल में है ना अंदर बाहर से एक छोटा नहीं मांगता अभी। बरोबर एकदम काम करून घेतो आमचा काका। मैं कसा है रे। बरोबर म्हणजे व्यवस्थित चूक आहे ना आपली, एक चूक नंतर पर्यंत शेवट पर्यंत मार्क पडणार। आता मकर संक्रांतीचा वेळ आहे। बरोबर त्याच्यामुळे ना त्या टायमिंगला त्या पिरियडला तुडतुडा पडतो जास्त, त्याच्यासाठी आपण ही खबरदारी घेतली नाही ना तर उपयोग नाही। बरोबर ते एवढी औषधं आपण महागातली बरोबर पैसे देऊन खर्च करून आता जवळजवळ हे आता कसं आहे जवळजवळ 1700-1800 रुपयाचं एक बॅलर पडत आहे। काय बोलतो म्हणून आपण जर फवारणी केली नाही ना उपयोग नाही ना। बाहर आके बाबू बाहर खड़ा रहो, बाहर हवा किधर से किधर चलता है ना वो हिसाब में खड़ा रह के तुम लोग काम करो।
आता आम्ही मित्रो इथे पुढच्या साइडला आलोत, लास्ट इथे गन चालते म्हणजे जो गन चालवतो तिथे आता म्हणत हो ना काका। हा आणि काय म्हणायचं, नाव काय? याचं नाव दिनेश साऊद। ओके, आणि काय म्हणतो मग तू? हे बऱ्याच वर्षांहून भरपूर वर्षांहून तुझ्या कामला काम आहे हा मुलगा आहे ना, जवळजवळ 8 ते 9 वर्ष येतोय तुमच्याकडे। अच्छा, आणि हा जो वरती मुलगा दिसतोय हा तो आपल्याकडे 3 वर्ष येतोय कामाला। 3 वर्ष? आणि बोल बोल। आणि आमच्या सर्वात जुना एक आमचा एक नेपाळी येतो यांना आणतो तो जवळजवळ आमच्याकडे 26 वर्ष आहे। 26 वर्ष म्हणजे पासून येतोय मग तो सगळे यांना घेऊन येतो। अच्छा, म्हणजे जे सुरखेत जिल्हा त्याच्यामध्ये जे काय मुलं आणतो सुरखेतची, ओके, ते हा 26 वर्ष झालेला आहे ना तो आणतो। ते सर्व मुलं सुरखेतची आहेत, थोडी कैलालीची आहेत। अच्छा, ते कैलालीचा ग्रुप ते अलग मुलं आहेत ते, ओके, टेक वगैरे त्या मुलांनी आणलं। अशी माझ्याकडे 64-65 मुलं आहेत। काय बोलतो, म्हणजे प्रत्येक वेगवेगळे अलग अलग बागेत जातात? अलग अलग बागे जातात ना। आता सर्व ही फवानीला मी आता 14-1 जण आणले आहे। बरोबर, थोडीशी तिकडे आपली काय साफसफाई करतायत। बरोबर, म्हणजे साफसफाई बागेची। बरोबर बरोबर, अशी पण कामं करतायत। ओके, थोडी थोडी मुलं वाटून दिलेली आहेत। ओके, काही जण बागेत गेले आहेत बसायसाठी। राखणी राखणदार इथे बघताय वरच्या साइडला पण चालू आहे फवारणी। रतन मगर। काय नाव? रतन मगर। रतन मगर। मगर यांची नावं मस्त भारी आहेत रे। मगर त्यांची अलग जातच आहे। बरं, म्हणजे त्यांच्या त्या तिकडच्या त्याची नावं असतात रे। रतन मगर खत्री। खत्री हा पण जवळजवळ 9 वर्ष येतोय। होय का? तर मित्रो आता काम तर सगळं सुरू आहेच। तर आता काका आणि मी आता इथे आम्ही शेडमध्ये बसलो आहे, बागेत शेडसुद्धा आहे आणि आता आम्ही न्याहरी करण्यासाठी आता बसलो आहे ना का न्याहरी। तर या मित्रो न्याहरी करायला बसलो आता आम्ही। काका डबा उघडतो आहे, चला न्याहरी करून घेऊया। नाश्ता वगैरे करून झाला आहे न्याहरी आणि त्यासाठी तिकडे होते आता इकडे आलेत। पाईप वगैरे आता इकडे ओढत आहेत या साईडला, या साईडच्या कलमांवरती मारण्यासाठी। बाग मित्रो खूप मोठी आहे। एक काका बोलतो की 530 काहीतरी कलम आहेत ह्या बागेमध्ये। खूप मोठी बाग आहे। आता तिकडून इकडे आलेत आणि आता पाईप वगैरे ओढत आहेत आणि मग इकडे परत चालू करतील फवारणी ह्या कलमांवरती। तर इथे बघताय ठिबक सिंचन पण आहे ह्या कलमांना। अगं काय सांगशील? ठिबक सिंचन म्हणजे आता कसं ऍक्च्युली पाणी आता आमचं टाकीमध्ये चालू आहे ना, ते आता इथे इकडे तिकडे वाया जाऊ नये म्हणून ते आता चालूच केलेलं आहे। बरोबर, आणि कसं आता नंतर गर्मी जेव्हा चालू होते ना, बरोबर, किंवा गळ चालू होते आंब्यांची तेव्हा मग कंटिन्युअस आम्ही सोडून ठेवत होते। बरोबर, त्याच्यामुळे काय होतं गारव्यामुळे तो आंबा तेवढा हीटमुळे गळत नाही। बरोबर, त्याच्यामुळे पण चालू ठेवतो आम्ही। आणि हेच काय फ्लोरन म्हणजे हेच ना फुलं हा फुलारा आलाय ना, हा फुलारा आलाय। आता ह्याच्यामध्ये जे का आता जे दाणे राहतील ना त्याची कैरी होणार तेच आंबे। ओके, त्याच्यामध्ये पण पुढची प्रोसेस म्हणजे गळ आहे हे आहे ते आहे भरपूर भरपूर त्याचे हे आहेत। हा बरोबर, म्हणजे तर मित्रो आता दुपार झाले आणि जेवायला बसलो आता आम्ही। काका पण बसलाय बघताय, या जेवायला। तर मित्रो आता जेवण वगैरे झालंय आणि थोडासा आराम पण करून झाला आणि आता परत पुन्हा एकदा आता फवारणीला सुरुवात झाली आहे। मगाशी लाईट पण गेली होती जेवणाच्या अगोदर, तर लाईट वगैरे आली आहे। आता इकडे फवारणी वगैरे परत पंप वगैरे सुरू केलेला आहे आणि परत फवारणी सुरू झाली आहे। आणि तिकडून आता आहे ना आता त्या साईडला वरती 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 वरच्या कलमावरती फवारणी करत करत गेले जाता।
आता तिकडे फवारणी वगैरे सुरू आहेच. आणि काकाला का आता आपण प्रश्न विचारूया तो म्हणजे काका आता आपण फवारणी वगैरे करतो बरोबर ना, पण बऱ्याच बऱ्याचशा लोकांचा असं मत असतं की बाबा फवारणी वगैरे करून औषधं वगैरे मारून पिकवलेला आंबा वगैरे त्यावरती तू काय बोलशील, म्हणजे काय तुझं मत, म्हणजे काय सांगशील तू? आंबा मुळात हा प्रश्न आधी चुकीचा आहे हा लोकांचा, की आंबा पिकवलेले म्हणजे कीटकनाशक मारून वापरलेले आंबे आपण बाजार आणतो. हां आता सध्याच्या युगात जर हे मारलं नाही ना आपण आंबा काढू शकत नाही आणि आंबा बघू पण शकत नाही, हे नक्कीच आहे. बरोबर. आणि हे जर कीटक मेले नाहीत तर आपण आंबा तो स्वच्छ आणि एक क्वालिटीदार असा काढू शकत नाही. अच्छा. हां तुडतुडा हा तुडतुडा आंबा काळा करतो, काळ्या आंब्याला बाजार पण विचारू शकतच नाही. बरोबर. दोन नंबर कीड, कीड हा डायरेक्ट आहे ना, हा हा समजा मोर आहे ना हा इकडे तुडतुडावर टाकतो, तो तोडूनच टाकतो. अच्छा. तर हा तोडला तर आपले आंबे लागणार कुठे, लागलेल्या आंब्यांना एवढेपर्यंत तो होल मारतो कीड. बरोबर. तर हे सर्व उपाय त्यांच्यावर केलेच पाहिजे त्यांना मारण्यासाठी. बरोबर. त्याच्यानंतर परत येतो आमचा शेवटचा मेन थ्रिप्स. थ्रिप्स कीटाणू हा कीटाणू. अच्छा. थ्रिप्स कोवळ्या पानापासून रस शोषण्यासाठी जो चालू करतो ते हे सर्व जे मोराचे हे आहेत ना दाणे, हे सर्व जे आलेले हे थोडे थोडे दांडे दिसत आहेत ते सर्व तो काळ्या करतो. हा अधिक तो आंबा एवढा एवढा होईपर्यंत त्याच्यावर तो कुरतडत कुरतडत तो पूर्ण असं रॅशिंग करतो की हार्ड आपले नकाने आपल्या खांद्यावर काय ओरखडे एक म्हणजे काय उपयोग नाही. तो आंबा कलर पण आहे ना एकदम ब्राऊन म्हणजे चॉकलेटी कलर. अच्छा. म्हणजे तो आंबा आहे की चिकू आहे त्याच्यात तुम्ही जे बोलणार आहेत ना ते फरक पण ओळखू शकत नाही. असा करतो तर हा तर ह्या कीटकनाशकांना जर कीटकांना जर हे जर टायमिंगला जर फवारणी पडल्या नाही ना हा तर आपण आंबा काढू शकत नाही. बरोबर. आपल्याला संसार चालवायचा म्हणजे ते हे केलंच पाहिजे आहे, एवढा गाडा चालवायचा संसारात तर एक करणे गरजेचं आहे. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं करणे गरजेचं आहे. हां बरोबर नक्कीच. मित्र आत्ता आहे ना तुम्हाला मी जरा काकाची जी आंब्याची बाग आहे पूर्ण ती तुम्हाला फिरवतो जरा. म्हणजे आता आपण तिकडे खाली होतो जिथे आता पंप वगैरे आहे तिकडे, तिकडून आता आपण वरती आलोत आणि काकाबरोबर वरती चाललोत आणि आपण जो बागेचा मेन गेट आहे तिथपर्यंत जाऊया, तो पण तुम्हाला दाखवतो. आणि मित्रो अजून सुद्धा बाकीची पण झाडं फुटलीत वगैरे का ते सुद्धा बघूया आपण. चला पाहूया. तर आता चाललो आपण वरती वरच्या साईडला बागेमध्ये बघता सगळी आंब्याची कलमं. काका तुम्हाला सांग की आता बघ आता हे पाठचं तुझं एक कलम आलं आहे पर हे इकडे वरती आलं आहे पण हे मध्ये आहे ना एक कलम बघ आलं नाही आहे आणि प्लस इकडे एक पण वाटतं आलं नाही, म्हणजे याच्यावर काय सांगितलं म्हणजे काय विषय ठीक आहे. अजून कसं आता हा फूट चालू आहे हा त्याच्यानंतर आता आम्ही काय मकर संक्रांतीपर्यंत वाट बघणारच. अच्छा. काय हा हे आणि ही झाडं फुटतील अशी आशा पण आहे. अच्छा. हे फुटणारी झाडं म्हणजे फुटतात झाडं नंतर उशिरा पण फुटतात. उशिरा पण फुटू दे. हा आम्हाला फूट असण्याची कारण आहे असं फुटणार 100%. चाललो आपण वरती वरती तरी आपल्या बागे किती मागाशी बोलत तू 530 काय झाडं कलम आहेत ना टोटल. ओके. ते मागचं फयान आलं त्यामध्ये काय काय झाडं आमची मोडली काय त्या फयान पूर्ण वाट लावून टाकलं ते झाडं. बरोबर. वाट लावलं 30-35 झाडं आमची अशी गेली त्याच्यामध्ये त्या वादळात. हो फयान वादळ आलो आपण वरती. खूप मोठी अशी बाग आहे मित्रो आंब्याची. तर मित्रो हा आहे बागेचा मेन एंट्रन्स, इथे बघताय गेट आहे आणि मागच्या वेळेला पण या बागेचा मी एक व्हिडिओ बनवला टोटल, म्हणजे आंबा सीझन चालू होतं तेव्हा म्हणजे एप्रिल मार्चमध्ये. तर आम्ही ह्यासाठी आलो होतो इथेच, इथून आम्ही गाडी वगैरे आणली होती आणि इथे बघताय बागेचा नावाचा बोर्ड पण इथे बघताय गणेश बाग म्हणून. हां सर. तर ही दुसरी वाट आहे इकडून यायला हो ना का, आणि आता आपण त्या साईडून खाली आलो ना. बरोबर.
आणि जर हवा आहे ना, हवा खूप मस्त लागते इथे. तर कातळ भाग ना काका पूर्ण, हा कातळ अधिक अडीभाग. अडीभाग, अच्छा. आणि मित्रो ह्या बागेच्या आम्ही गेल्या वर्षी पण खूप सारे असे आंबे वगैरे काढले होते. म्हणजे दिवसाला मित्रो 255 क्रेट, परत 235 क्रेट, 230 वगैरे असे दिवसाला क्रेट वगैरे काढायचो आम्ही ह्या बागेतून आंबे. आणि तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, होय ना का? आणि खूप असा व्हायरल झाला होता तो व्हिडिओ, खूप चांगले असे तुमचा प्रतिसाद होता त्या व्हिडिओला. आणि खूप छान छान कमेंट पण केला होता. जर का कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन तुम्ही नक्कीच बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ही बघताय मित्रो एकदम छोटीशी वाटाण्यावळी कैरी आहे छोटीशी. या वर्षातला पहिला आंबा म्हणू शकता तुम्ही, बघतोय आपण. आणि काका आता मला सांग की आता म्हणजे तुला बरेच आता एवढी वेळ सुद्धा आंबा धंदा वगैरे करतोय तर तुला अनुभव असेलच, म्हणजे आता ह्या बागेची एकंदरीत परिस्थिती बघता, म्हणजे काही कलम फुटली आहेत किंवा काही कलम फुटली नाहीत, तर तुझ्या अंदाजा म्हणजे एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स तुला आहे तर तुझ्या अंदाजानुसार की मला सांग आता ह्या आपल्या बागेमध्ये कधीपर्यंत आंबे वगैरे येतील? आता काय हे फ्लोरिंग झालेलंच आहे. हां, फ्लोरिंग झालेलं आहे तर ह्याचं चित्र उघडकी झालेलं आहे. हां, आता हे फ्लोरिंग झालेलं आहे ना, हे जवळजवळ आपल्याला मार्च दुसऱ्या हप्त्यापासून. बरोबर, छोटी शेक बारीक शेक आपल्या वाटाणेवडी दिसतं मगाशी बघितलं आपण. हे सर्व आहे ना, हे फ्लोरिंग आहे ना विटकी, मार्च एंडिंग पर्यंत होईल जवळजवळ. अच्छा, आणि हे जे आता फुटायची आहेत ना ती मकर संक्रांती पर्यंत फुटतील, म्हणजे बाकीची कलम आहेत ती. बाकीची कलम आहेत ती, त्याचं काय एप्रिल नंतर 15-20 तारीख पासून ते चालू सुरू होईल. अच्छा, आणि ह्या बागेचे हे काय वैशिष्ट्य, सूर्य उगवते त्यांनी मावळते, दोन्ही किरण आहेत ना या बागेवर पडतात, त्याच्यामुळे फायदा काय होतो, आंबा लवकर होण्यासाठी अधिक आमची फवारणी पण तेवढीच व्यवस्थित, त्याच्यामुळे क्वालिटी आणि सूर्यकिरण यांचे जे फायदे होतात ना ते आपल्याला पुरेपूर होतात. हा, परफेक्ट पाहिजे तसे मिळतात. बरोबर, हे आमचे फायदे पण त्याच्यातून. बरोबर बरोबर, नक्कीच. तर मित्र आतापर्यंत आपण वरतून तिकडून खाली आलो बागेच्या मेन गेट जवळून, आणि आता बघता सुरू आहे फवारणी अजून पण, 4 संध्याकाळचे. काका आता किती वाजता निघायचं म्हणतोय त्याच्यावर डिपेंड आहे. काका एकदम काम एकदम परफेक्ट सगळं करून घेतो. मेहनत पण मित्र तशीच आहे, कारण का मेहनत नाही केली तर फळ नाही मिळणार. सकाळी मित्रो आम्ही सकाळी इकडे 8:30 आम्ही टच झालो इकडे बागेमध्ये सकाळी. आगवे म्हणून गाव आहे ना तिथे आता आम्ही आहोत, तिथे ही बाग आहे. माझ्यापासून पण एक माझ्या गावातून पण 15-20 किलोमीटर असेल, 15-20 किलोमीटर. तर म्हणजे आता जनरेटर वगैरे सगळे बंद केलेले आहेत, आता सगळी फवारणी वगैरे आटोपली आहे. आणि इकडे पण बघताय जे पाईप वगैरे होते ते आता गुंडाळून वगैरे ठेवलेले आहेत, आता घेऊन जायचं आहे. आता मित्र सगळी आवरावर सगळी सुरू आहे, बघताय इकडे पाईप वगैरे पण घेऊन चालले आहेत गाडीत ठेवण्यासाठी, गाडी त्या साईडला आहे तिकडे. पिंप वगैरे उचलतात आता. आता आम्ही निघतोय आणि हा डॅम्पो इथेच असतो, तो आता उद्या नेईल काका, कारण टाके आहेत ना त्याच्यामध्ये. चला तर मित्र आता निघतोय आम्ही बागेतून, आता निघालोय बाहेर आलोय आणि ते गाडी बघताय आमची बोलेरो आहे. आणि मित्र फवारणी आहे ना पूर्ण झाली नाही, म्हणजे अजून थोडीशी कलम राहिली आहेत. ॲक्च्युली काका काल दुपारनंतर ह्या बागेमध्ये आला आणि आज तरी पण झाली असती पूर्ण आज ही बाग, पण कसं आलं लाईट पण आज दुपारी गेली होती त्यामुळे ही बाग राहिली. तर आता राहिलेली कलम ती उद्या होतील,
तो आता निघतो आम्ही सगळे आणि आज टोटल पाणी आहे मित्रांनो 81 ड्रम एवढं पाणी लागलं आज फवारण्यासाठी तर वीर वगैरे काय आपली बागेमध्ये आहेत तर आता निघतोय सगळे बसतात चला निघूया चला तर मित्रो आपलं घर आलेलं आहे तर उतरूया गाडीतून चलो रुक 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 पीछे गाडी तर मित्रो आता आलोय फायनली घरी तर सकाळी 8:30 ला गेलेलो आता वाजले 7 तर एवढा दिवसभर आज बाहेरच होतो तर आलोय पहिले आता आंघोळ वगैरे करणार फ्रेश होतो तर मित्रो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच होता म्हणजे किती मेहनत असते म्हणजे आंबे फक्त आपण खातो पण त्याच्या पाठीमागची मेहनत किती असते ती तुम्हाला दाखवायची होती मला तर बस एवढंच तर आलोय घरी आणि अजूनसुद्धा काही काकाच्या बागा सुद्धा आहेत तर त्या बागेमध्ये सुद्धा आपण जाऊच तर आजच्या पुरतं एवढंच आता हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल त्याचा व्हिडिओ पुढच्या आशा करा सुंदर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय.